परभणी जिल्ह्यातील दिव्यांगांचा सर्वेक्षण, आता पुढील 100 दिवसात दिव्यांगांना जिल्हा सामान्य रुग्णालयात मिळणार ओळखपत्र। पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाकडून वाढवण बंदराचा पाहणी दौरा, जैव विविधतेची समितीकडून पाहणी, स्थानिकांची मात्र नाराजी। कणकवलीत 5 एप्रिल ते 7 एप्रिल सावरकर गौरव यात्रा, आमदार नितेश राणेंची माहिती। अंबरनाथ पालिकेच्या अनधिकृत डंपिंग ग्राउंडमुळे नागरिकांचा आरोग्य धोक्यात, वारंवार डंपिंग ग्राउंडला आग, दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवाशांचं जगणं मुश्किल। राज्याला यावर्षीच्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांचा 43,13,500 टन खतसाठा मंजूर, नॅनो युरियाच्या 17,00,000 बॉटल्स मंजूर। यंदा हंगामाच्या शेवटी गुळाच्या दरात वाढ, आवक घटल्यानं क्विंटलला 200 ते 300 रुपयांची भाववाढ। मंत्रालयात महिलेच्या मृत्यूनंतर धुळ्यात गुन्हा दाखल, शीतल गादेकर मृत महिलेचं नाव, या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात नरेश कुमार मुनोत विरोधात गुन्हा। सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव, गडावर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक। दक्षिण कोरियन कंपनी कियाची भन्नाट कार बाजारात एका चार्जिंगमध्ये तब्बल 541 किलोमीटरचं मायलेज, तर फक्त 15 मिनिटात होणार फुल चार्ज। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात हृदयविकाराच्या झटक्यानं तरुणाचा मृत्यू, अमोल शिरसाट असं 30 वर्षीय तरुणाचं नाव। पुण्यात कोयत्याच्या धाकावर व्यापाऱ्यांकडनं 47 लाख लुटणारा गुंड गजाड, ऋषिकेश गायकवाड असं गुंडाचं नाव, समर्थ पोलिसांची कारवाई। लानल मेसीचा नवा रेकॉर्ड, अर्जेंटिनासाठी लगावला 100वा गोल, रोनाल्डो नंतर देशासाठी 100 गोल करणारा तिसरा फुटबॉलर। आयपीएल सुरू होण्यापूर्वीच मुंबईच्या संघात मोठा बदल, रोहित शर्मा ऐवजी सूर्यकुमार यादव करणार नेतृत्व। कुनो अभयारण्यात 4 नव्या पाहुण्यांचं आगमन, नामिबियाहून आलेल्या सियायानं दिला गोंडस बछड्यांना जन्म। संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटलांना सायबर ठकसेनांचा फटका, फेक ट्विटर अकाउंटवर मागितले पैसे। सह्याद्रीची उंची म्हणजे लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास।